नमस्कार प्रबळ भांडवलशाहीमुळे जगभरात मानवी हक्कांची पायमल्ली डॉक्टर प्रतिभा अहिरे यांचे प्रतिपादन शिवाजी महाविद्यालयात मानवी हक्क दिन साजरा जगभरात भांडवलशाही प्रबळ होत आहे बहुसंख्यांचे शोषण करूनच मुठभरांना वैभव प्राप्त होते या भांडवलशाहीच्या नियमाने जगभरात मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे असे प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रो डॉक्टर प्रतिभा अहिरे यांनी शिवाजी महाविद्यालयात बोल बोलताना केले शिवाजी महाविद्यालयातील लोक प्रशासन विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनाच्या निमित्ताने डॉक्टर अहिरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले यावेळी बोलताना म्हणाले की भांडवलीशी व्यवस्था धर्म जात व वर्ण प्रदेश लिंगभेदाचे गौरवीकरण करते त्यामुळे आमनवी मूल्यव्यवस्था प्रबळ होते प्रेम प्रेमविवाह करून जोडीदार निवडलात यामुळे बहिणीचे कोयत्याने मुंडके छाटणारा व त्याची सेल्फी काढणारा समाज याचे घातक घोतक आहे प्रत्येक माणसाचे स्वतंत्र व हक्क मानवी हक्कात जपण्याचे अंतर्भूत आहे यासाठी सजग संवेदनशील समाजाची उभारणी करण्याची गरज आहे भारतीय संविधानात मानवी हक्कांसोबत कर्तव्य हे अंतर्भूत केलेले आहेत महिला बालके व पुरुष यांना समानतेने वागविण्याची गरज आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विजय भोसले होते ते अध्यक्षीय भाषणात म्हणाले की व्यक्तीला आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी जाग जागतिक पातळीवर मानवी हक्काचा जाहीरनामा लोकशाही प्रधान राष्ट्रांनी स्वीकार केला त्यामुळे प्रत्येकाला सन्मानाने जगण्यासाठी मूलभूत हक्क बहान केले परंतु आपण आपल्या हक्काबरोबर कर्तव्याशी बांधिलकी दाखविली पाहिजे तरच मूलभूत हक्काशी आग्रही असण्यास नैतिक अधिष्ठान प्राप्त होईल म्हणून मानवी हक्काला कर्तव्याची जोड द्यावी लोक प्रशासन विभागाच्या वतीने जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय महिला आयोग आणि महिला विषयक कायदे या विषयावरील स्पर्धा परीक्षा देण्यात घेण्यात आली या कार्यक्रमात डॉक्टर आर के पवार डॉक्टर बी जे देशमुख डॉक्टर प्रकाश महाजन प्राध्यापक अशोक भोसिकर डॉक्टर एस व्ही कान्शीद डॉक्टर रणजित पवार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन करून आभार डॉक्टर संजय भालेराव यांनी मानले इलियास शेख एक्सप्रेस वन न्यूज कन्नड